दुसरीकडे गोव्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. 10 वर्षात इथं भाजपची सत्ता आहे, मग गोव्यात शाश्वत विकास का नाही असाही त्यांनी सवाल उपस्थित केला. तर आता शिवसेनेच्या या टीकेच्या नंतर भाजपनं सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचा दावा रावसाहेब दानवेंनी केलाय. भाजपनं नाही तर शिवसेनेनं आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा टोला त्यांनी लगावला. जनमत हे भाजप शिवसेनेच्या बाजूने असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आम्ही NDA च्या मित्रपक्षांसोबत देखील गद्दारी केली नाही. बिहारमध्ये आमचे आमदार जास्त असताना आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलं याची आठवण त्यांनी करून दिली. रावसाहेब दानवे काय म्हणालेत बघूया. आपल्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. सर, आदित्य ठाकरे गोव्यामध्ये गेले, त्यांनी असं म्हटलं की फक्त शिवसेनाच नाही तर NDAचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांच्या पाठीमध्ये भाजपने खंजर खुपसलं. आदित्य ठाकरे NDAबद्दल जे बोलतात तो बोलण्याचा खरं तर त्यांना काहीच अधिकार नाही. भारतीय जनता पक्षानं कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, तर उलट शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या बाजूने होता. मोदीजीच्या स्टेजवर बसून मोदीजीच्या नावाखाली शिवसेनेने मतं मागितले, भारतीय जनता पक्षाने मतं मागितले आणि बहुमत राज्यातल्या जनतेने आम्हाला दिलं. बहुमत दिलं असताना शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेलेली आहे. मला असं वाटतं की या राज्यातल्या जनतेला कळतं आहे की कोणी कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. आपण बघत असाल की भारतीय जनता पक्ष जे बोलतं ते करतं. बिहारमध्ये आम्ही असं म्हणलं होतं की कोणाचे कितीही निवडून येऊ, मात्र आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार निकाल जेव्हा लागले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे काही आमदार आहेत ते नितीश कुमारच्या पार्टीपेक्षा जास्त निवडून आलेत. आणि असं असतानाही सुद्धा नितीश कुमारला आम्ही मुख्यमंत्री केलं आहे. भारतीय जनता पार्टीनं कोणाच्याही पाठीत खंबीर खुपसला नाही, जे बोललं ते केलं, परंतु शिवसेनेनं जे बोललं किंवा जो मँडेट मिळाला त्याच्याविरुद्ध काम केलं भाजपनं नाही केलं. भाजपला आमची भीती वाटते त्यामुळे वारंवार शिवसेनेवर टीका केली जाते, वारंवार शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य केलं जातं असं देखील ते बोलले. आम्ही शिवसेनेच्या नेत्याला लक्ष्य करण्याचं काहीच कारण नाही आहे. कायदा आहे, कायदा आपलं काम करतं आणि सतत भारतीय जनता पक्षाच्या नावानं ही जे असं बोलतात ते निराशापोटी बोलतात. प्रिझनली विलास खडसेसह तुषार कोळे, News18 लोकमत, नागपूर. गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी साखळी मतदारसंघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजपची सत्ता असतानाही गोव्याच्या जनतेला पाणी मिळत नाही, स्थानिकांना रोजगार मिळत नाही असा टोला लगावला. गोव्यात प्रचारासाठी यायला शिवसेनेवर दबाव आणला असा आरोप संजय राऊतांनी केला. हॉटेल्स येतात, नवीन टुरिझम येत आहे, पण स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही, हे कसं? हे चित्र आपल्याला पलटवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जी मी सतत ऐकत आलोय, महाराष्ट्रात देखील ऐकत आलोय की कोकणाचा विकास करत असताना, कारण तिथे आम्ही बागायतदारांचा विकास असेल, शेतकऱ्यांचा विकास असेल, रस्ते नवीन करत आहोत, बीच शॅक आणत आहोत, नवीन हॉटेल्स येत आहेत, सबमरीनचा मला टुरिझम करायचं आहे, बोट क्लब्स करायचे आहेत, आणि हे सगळं काम सुरू असताना एकच मला सांगितलं जातं की आदित्यजी तुम्ही हे सगळं करताय, पण एकच काळजी घ्या की गोव्यात जशी कायदे सुव्यवस्थाची जी चिरफाड झालेली तसं महाराष्ट्रात होऊ देऊ नका, हे दुर्दैव. ज्या पद्धतीनं घराघरामध्ये मतदान विकत घेण्यासाठी पैशाचं वाटप सुरू केलंय त्यांनी, याचा अर्थ ते पडतायत. मुख्यमंत्र्याला वाटायला पैसे वाढायला पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा मत विकत घेण्याची सत्ता कुटुंबात जाऊन शपथ मत देण्यासंदर्भात, याचा अर्थ साखळीकरांनी निर्णय घेतलेला, यांना घरी बसवायचं.